हा जो गाळा आपण आणलेला आहे या गाळामध्ये पिकाच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक घटक त्यानंतर अनेक प्रकारचे नायट्रोजन ऑक्साईड्स निर्माण करणारे म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया की जो पिकाच्या वाढीसाठी मदतीला लागतो नैसर्गिक प्रकारचं खत म्हणून ह्या गाळाकडे आपण बघतो आणि म्हणून शेतकऱ्याला केमिकल फर्टिलायझर्स असतात त्याच्या मानाने कमी खर्चामध्ये हे होतं. मैं रिक्वेस्ट करूंगा फार्मर्स लोगों को कि आपके खेतों में आप उसको डाल दो ताकि बाद में 5 साल तक आपको कोई खत वापरने की जरूरत नहीं पड़ेगी. आपकी जमीन में पिक आएगा, 50 साल का जो सूखा है वो खत्म हो जाएगा, यहाँ खुशहाली आएगी, हरियाली आएगी. एक एक साल में 3-3 बार खेती करेंगे. अपने संघटने मार्फत जे मोफत भरून देणं चालू आहे यामुळे आमचा निश्चितच फायदा होणार आहे. त्याच्यावर लाखो रुपयाचा फायदा होणार शेतकऱ्याला. तर साहेबांनी इथं 1600 गाळ काढायचं ठरवलं कारण जेणेकरून काय होईल उद्या दुष्काळ समजा असं वेळ येऊ नये. कुछ जगह पर अगर 4-3 लाख रुपया एकर का शेती का अगर आज का दाम है तो यही दाम एक ही पीक आने के बाद और ये गाळ डालने के बाद 20 लाख रुपया एकर तक जाएगा.